कालचा त्यांचा ग्रोपण राहिलेला असेल त्यांनी तो आता पूर्ण करायचंय. आणि पाचवीचे विद्यार्थी संत तुकडोजी महाराज. नमस्कार. सर, मी योगेश तोरणे, सिनियर लेक्चर डायट नाशिक. आज आपल्या शाळेला भेट द्यायला होतो, आपला क्लास विजिट करतोय. आपण आपलं शिकवूया सर. तर आपल्या घटकाचं नाव आहे राष्ट्र संत. आता संतांचे काही नाव माहिती का तुम्हाला? ऐकलेले का कधी? कोणकोणते संत माहिती तुम्हाला? एकाने तसं सांगितलं ना माझ्या दोनच काय मला ऐकलेलं तेवढं. हा, आता तू एक नाव घेतलं संत तुकडोजी महाराज. मग याला राष्ट्रसंत का म्हटलेलं आहे हे सर्व आपल्याला आर्यसंत शिकायचं आहे. चालेल ना? आणि आज जे आपण शिकणार आहोत ते सगळं मला पुढे येऊन सांगायचंय. तसं आपण नेहमी जसं राजा शिकल्यानंतर त्या लहानपणाने प्रश्न विचारल्यामुळे तो राजा निरुत्तर झाला. आता निरुत्तर म्हणजे काय? जास्त उत्तर नाही तो, निरुत्तर. नाही उत्तर देऊ शकला, पुढे त्याला काहीही बोलता येत नव्हतं. त्याला स्वतःची चूक कळाली. कोणामुळे कळलं? आईचा आणि बुद्धा आपल्याला फक्त पुस्तकात ठेवायची नाही तर ते आपण सुद्धा अवलंबवायची. सगळे अवलंबणार ना? कोणी कोणाला मारणार? हे नाव सगळे पाठ करून आहो द्या. चांगल्या प्रकारे माहिती लिहिली आहे विद्यार्थ्याने माहिती व्यवस्थित लिहून घेतली. बरं, ठीक आहे. मित्रांनो, सरांनी आता पाठ शिकवला, आवडला पाठ? तुम्हाला सांगा पाठाचं नाव काय होत? पण असं उत्तर द्यायचं नाही, फक्त हार्डवर्क करून उत्तर द्यायचं. ज्याला इथे सांगायचं. बरं, मला सांगा सरांनी शिकवता शिकवता एक अभयारण्याचा या ठिकाणी उल्लेख केला होता, ते अभयारण्याचं नाव काय होत रे? काबा, तू सांग. हा, चंद्रपूर या जिल्ह्यात असणारं अभयारण्य आणि त्याचं नाव आहे ताडोबा. त्याला म्हणतो आपण ताडोबा अभयारण्य. शाबास. तर समजा तुम्हाला परीक्षेला एक प्रश्न आला की एका संताच्या जीवनचरित्राबद्दल माहिती लिहा, तर त्या जीवनचरित्रात तुम्ही कोणकोणते मुद्दे घ्याल रे? कोण सांगता हार्डवर्क करायचं? हा, तू सांग. रुबीरा, काय नाव तुझं? मयुरी. तू सांग बरं, एखादं जीवनचरित्र ज्यावेळेस तू लिहिशील तू कोणकोणते मुद्दे घेशील? शाबास, सांग काय काय घेशील त्यामध्ये? आपण लहानपणीची माहिती घेतो ना, कोणत्याही संतान नेत्याचं ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस काय असत? लहानपणीच असतं ना, की त्याचा जन्म कधी झाला असतं का नाही असतं ना. माणूस पुढे काय काय असतो, काय काय घेतो आपण माहिती? जन्माची घेऊ. हा, अजून अजून काय माहिती घेऊ? हा, त्यांनी काय काय काम केलं. पण पहिले काम कुठलं घ्यायचं? लहानपणापासून मोठे कसे कसे झाले. हा, लहानपणी आपण काय काम करतो? आपण नोकरीला जातो का? आपण काय करतो लहानपणी? ते कुठल्या शाळेत गेले, त्यांनी कुठलं शिक्षण घेतलं याची माहिती घेऊ. म्हणजे जन्माची माहिती, शिक्षणाची माहिती. अजून काय घेऊ रे? अजून काय घेशील तू? सांग सांग आपण. हा, त्यांनी काय काय काम केलं? त्यांनी शिक्षणानंतर कुठे नोकरी केली, कुठे प्राध्यापक म्हणून काम केलं, कुठे समाजसेवेचं काम केलं. हा, शाळेत कधी कधी गेले, शाळेत काय काय शिक्षण घेतलं. अजून त्यांचे मित्र कोण कोण होते? शाबास. अजून कुठे कुठे नोकरी केली? शाबास. अजून त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले? शाबास. आणि शेवटी काय घेऊ? त्यांचा मृत्यू कधी झाला?